आमचे नवनवीन व्हिडिओ आणि राजकारणाच्या अपडेट्ससाठी चॅनेलला सबस्क्राइब करायला विसरू नका आणि बेल आयकॉन जरूर प्रेस करा. नमस्कार. एकनाथ खडसेंसह कन्या भाजपला धक्का देण्याच्या तयारी. खासदार सुनबाईंचं काय? भाजपमध्ये नाराज असलेले ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे राष्ट्रवादी प्रवेश करणार असल्याचं खात्रीदायक वृत्त सूत्रांनी दिलं आहे. खडसेंसह त्यांची कन्या रोहिणी खडसे खेवलकर पक्षांतर करतील, पण भाजपच्या तिकिटावर खासदार झालेल्या सुनबाई रक्षा खडसे काय निर्णय घेणार याकडे सर्वांचं लक्ष आहे. नवरात्रोत्सवाच्या पहिल्याच दिवशी एकनाथ खडसे राष्ट्रवादीत प्रवेश करणार असल्याची चर्चा होती, मात्र विजयादशमी किंवा त्याआधी खडसे सीमोल्लंघन करत मोठा भाजपला धक्का देतील असं बोललं जात आहे. एकनाथ खडसे यांची सून रक्षा खडसे रावेरच्या खासदार आहेत. दुसऱ्यांदा खासदार पद मिळालेल्या रक्षा खडसे यांच्याकडे भाजपने महाराष्ट्र कार्यकारिणीत मंत्रीपदाची जबाबदारी दिली आहे. दुसऱ्या टर्म मध्ये केवळ 1.5 वर्ष झाल्याने रक्षा खडसे भाजपमध्येच राहतील आणि उर्वरित 4 वर्ष पूर्ण करतील असा अंदाज आहे. एकनाथ खडसे यांच्यासह रोहिणी खडसे आणि खडसेंच्या संपर्कात 10 ते 15 आमदार राष्ट्रवादीत प्रवेश करतील असं खात्रीदायक वृत्त आहे. विधानसभा निवडणुकीत एकनाथ खडसेंना डावलून भाजपने त्यांच्या कन्येला तिकीट दिलं होतं, मात्र राष्ट्रवादी पुरस्कृत उमेदवाराकडूनच त्यांना पराभव स्वीकारावा लागला होता. आता खडसे बाप लेकीने राष्ट्रवादीचा झेंडा हाती धरल्यास उत्तर महाराष्ट्रात भाजपला मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे.